एखादी वाईट घटना घडली की संक्रांत आली असे म्हणण्याची प्रथा आहे, पण ही प्रथा चुकीची आहे। मकर संक्रांत म्हणजे सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे। धनु राशीतून सूर्य मकर राशीत जाणे हे वाईट कसे असू शकेल? मकर संक्रांती पासून दिनमान वाढत जाते, ही तर चांगली गोष्ट आहे, मग मकर संक्रांती अशुभ कशी असू शकेल? या दिवशी देवीने राक्षसाला ठार मारले अशी हे एक समजूत आहे, ही गोष्ट देखील वाईट कशी असू शकेल? म्हणून मकर संक्रांती ही वाईट नाही। मकर संक्रांती विषयी एक कथा सांगितली जाते। शंकरासुर नावाचा राक्षस जनतेला खूप त्रास देत असे। त्याला ठार करण्यासाठी परमेश्वराने संक्रांती देवीचा अवतार घेतला। त्या संक्रांती देवीने शंकरासुर राक्षसाला ठार मारले, त्यामुळे लोक शांतपणे जीवन जगू लागले। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुर राक्षसाचा वध केला, म्हणून दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात। संक्रांतीचा आदला दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो। या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि खिचडी असा बेत केला जातो। संक्रांती पुण्य काळात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ भरलेले भांडे, तीळ, लोकरीचे वस्त्र, तूप, सोने, भूमी, गाय, कपडे इत्यादी उपयुक्त वस्तू गरजू लोकांना दान म्हणून द्याव्यात असे सांगण्यात आले आहे।